Hello dear students, welcome to our video lecture. Dear students, in the previous video lecture we discussed about J.J. Thomson's plum pudding model of atomic structure. So in today's video lecture we are going to start our new topic, that is Rutherford scattering experiment. Vidyarthi mitranno, apan Rutherford ya scientist ni je scattering experiment dware अणूची जी रचना है, एटॉमिक स्ट्रक्चर कशा प्रकार एक्सप्लेन के लिए बोया. सो रदरफोर्ड यानी जे न्यूक्लियर मॉडल ऑफ एटम है 1911 1911 मांडले, ही गोष्ट सुरुवातीला लक्षात घ्या. सो या मधील जी महत्त्वाचा मुद्दा काय होता, था रदरफोर्ड स्टडी द इनसाइड ऑफ एटम बाय हिज सेलिब्रेटेड स्कैटरिंग एक्सपेरिमेंट. ओके, स्कैटरिंग एक्सपेरिमेंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बाजूला एक डायग्राम दिसत आहे. ओके, त्या एक्सपेरिमेंटला आपण स्कैटरिंग एक्सपेरिमेंट म्हणू शकतो. ओके, एंड पुट फॉर द न्यूक्लियर मॉडल ऑफ एटॉमिक एटम इन द इयर 1911 आणि त्याच्याशी रिलेटेड हे जे मॉडल आहे त्यांनी 1911 मध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे. मग यांनी त्या मॉडल मांडताना काय केलेलं आहे, सुरुवातीला रदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉइल. ओके, रदरफोर्ड यांनी काय केलेलं आहे, सोन्याचा एक अतिशय पातळ असा पत्रा घेतला ज्याची थिकनेस जी आहे ती जवळपास 10^4 मिलीमीटर मायक्रोमीटर 10^4 मिलीमीटर एंड ही बंबार्डेड इट विथ द पॉझिटिवली चार्ज अल्फा पार्टिकल. आणि त्याच्यावर त्यांनी पॉझिटिव्ह चार्ज अल्फा पार्टिकल्सचा काय केलेला आहे, मारा केला, इमिटेड बाय द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. अशा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मधून जे पॉझिटिव्ह निघतात, ओके, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट एमिट होणाऱ्या जे काही पॉझिटिव्ह चार्ज अल्फा पार्टिकलचा त्यांनी मारा केला, कशावर, थिन गोल्ड फॉइल. ओके, नाव देन ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल बाय मीन्स अ फ्लोरोसेंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉइल. त्यांनी काय केलं आहे, जी गोल्ड फॉइल आहे त्याच्या भोवती जी फ्लोरोसेंट स्क्रीन लावून ठेवलेली आहे, जी चमकणार जी फ्लोरोसेंट स्क्रीन दिसत आहे लावून त्यांनी अल्फा पार्टिकलच्या मार्गाचा त्यांनी काय केलेला, वेध घेतलेला आहे की हे अल्फा पार्टिकल जेव्हा आपण त्याच्यावर बंबार्डे करायचं त्याच्यावर मारा केल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या डायरेक्शन मध्ये काही चेंज होतो का. ओके, इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द अल्फा पार्टिकल वुड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम, त्यात असं वाटलं की हा यामधून हे रिफ्लेक्ट होणार. द गोल्ड फॉइल इन द पॉझिटिवली चार्ज मास वेर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इन साइड द ऍटम. त्याचं असं वाटलं की जर ऍटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज मास हा सर्वत्र एक समान डिस्ट्रीब्युट असेल, ओके, ऍटम मधला जो पॉझिटिव्हली चार्ज मास हा सर्वत्र एक समान असेल तर हा पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल जे फ्लोरोसेंट स्क्रीन मधून रिफ्लेक्ट होईल अशी त्यांना त्यांची अपेक्षा होती. पण अनएक्सपेक्टली झालं काय, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट थ्रू आउट द फॉइल. जास्तीत जास्त जे अल्फा पार्टिकल आहे, ओके, जवळपास सपोज 20,000 अल्फा पार्टिकल त्यांनी बंबार्डेड केले असेल त्याच्यावर मारा केला असेल त्याच्यात मोस्ट ऑफ द पार्टिकल हे कसे गेले, गोल्ड फॉइल मधून स्ट्रेट गेले. ओके, म्हणजे फ्लोरोसेंट स्क्रीन मधून मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल कसे आरपार गेले हे सुद्धा पॉइंट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघायचं झालं तर अ स्मॉलर नंबर ऑफ पार्टिकल गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल पाथ थ्रू आउट द स्मॉल अँगल. काही जे अल्फा पार्टिकल आहे त्याच्या ओरिजिनल पाथ मधून थोडेसे डिफ्लेक्ट झाले, डिफ्लेक्ट झाले त्यांनी त्यांचा अँगल चेंज केला, ते सुद्धा स्मॉल अँगल मध्ये डिफ्लेक्ट. काही थोड्या अल्फा पार्टिकल जे आहेत त्यांच्या ओरिजिनल पाथ पासून एका स्मॉल अँगल मध्ये ते डिफ्लेक्ट झाले, हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचं. ओके, कन्क्लुजन्स काय निघत आहे किंवा त्यांना काय निदर्शन जातं, त्यानंतर अ स्टील स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल गेट डिफ्लेक्टेड थ्रू आउट द लार्जर अँगल. आणि काही आणि थोड्या अल्फा पार्टिकल हे लार्ज अँगल मध्ये काय झालेलं आहे, हे डिफ्लेक्ट झालेले आहे, बरोबर, काही हे अल्फा पार्टिकल
स्ट्रेट गेले तर थ्रोट, त्यानंतर काही स्मॉल अँगल मध्ये डिफ्लेक्ट झाले, काही नंतर लार्जर अँगल मध्ये डिफ्लेक्ट झाले, अँड सरप्राइज मी वन पार्टिकल आउट ऑफ द 20,000 बाउन्स बॅक इन द डायरेक्शन अपोजिट टू द ओरिजिनल पाथ. म्हणजेच काय, जवळपास आश्चर्याचा धक्का बसला की त्यामध्ये त्यांनी जवळपास 20,000 आउट ऑफ वन आउट ऑफ 20,000 अल्फा पार्टिकल जे आहे त्याच्यातील जे त्याचे जे ओरिजिनल पाथ आहे त्याच्या उलट दिशेने तो बाउन्स बॅक झाला, म्हणजे 180 अँगल मध्ये स्ट्रेट अँगल मध्ये तो बाउन्स बॅक झाला. हे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय झालेलं आहे की काही अँगल्स, काही अल्फा पार्टिकल स्ट्रेट गेले, काही स्मॉल अँगल मध्ये डिफ्लेक्ट झाले, काही लार्जर अँगल मध्ये डिफ्लेक्ट झाले, आणि वन आउट ऑफ द 20,000 अल्फा पार्टिकल पैकी एक जो पार्टिकल आहे तो अल्टीज बाउन्स बॅक हा स्ट्रेट अँगल मध्ये गेला, म्हणजे परत. याचे कन्क्लुजन काय निघतात हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. देअर इज अ पॉझिटिवली चार्ज न्यूक्लियस ऍट अ सेंटर ऑफ अन ऍटम, म्हणजेच जो सेंटर मध्ये टोटल मास त्याचा काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्यामुळे काय झालं ऍटमच्या सेंटरमध्ये पॉझिटिवली चार्ज न्यूक्लियस असतो, त्यामुळेच काय झालं जो एक पार्टिकल आहे तो बाउन्स बॅक झाला. सेकंड, ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. सेकंड कन्क्लुजन काय निघालं की न्यूक्लियस मध्ये ऍटमच्या जवळजवळ सर्व मास एकवटलेले असतात. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लॉक करायचा. आणि थर्ड पॉईंट मध्ये आपण बघू शकतो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. ओके, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स होतात, बरोबर आहे. तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. सेंटरला काय आहे, सेंटरला टोटल मास ऑफ ऍटम कुठे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, सेंटरमध्ये, त्याला न्यूक्लियस असं नाव दिलं. त्याच्या भोवती काय आहे, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्सचे जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे हे रिव्हॉल्व करतात, म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स काय करत आहेत तर ते त्यांच्या ऑर्बिटमध्ये हे रिव्हॉल्व करत आहे. हा तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. फोर्थ पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण बघूया द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन द ऑन द इलेक्ट्रॉन. द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजेच न्यूक्लियसवर जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्सचा जो टोटल निगेटिव्ह चार्ज आहे, यामुळे काय होतं, ऍज द अपोजिट चार्जेस आर बॅलन्स द ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजेच काय, आपण बघितलं न्यूक्लियसवर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज सांगितलं, इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह. मग काय झालं, सर्व इलेक्ट्रॉन्सवरील टोटल निगेटिव्ह चार्ज सर्व इलेक्ट्रॉन्सवरील हा न्यूक्लियसवरील पॉझिटिव्ह चार्ज एवढा असल्याने त्या ठिकाणी अपोजिट चार्जेस त्या ठिकाणी बॅलन्स होतात. ओके, आणि अपोजिट चार्जेस या ठिकाणी बॅलन्स झाल्यामुळे ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. हा पॉईंट तुम्ही लॉक करायचा. आणि लास्ट जो फिफ्थ कन्क्लुजन या मॉडेलमधून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं ते आहे देयर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ऍटॉमिक न्यूक्लियस. विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती रिव्हॉल्व करणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामध्ये खूप मोठा एम्प्टी स्पेस आहे. ओके, मग झालं काय, या एम्प्टी स्पेसमुळे विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल हे त्यामधून पास झाले. ओके, ऍटमच्या जे काय आपण गोल्ड फॉइल घेतलं त्याच्यामध्ये गोल्डचं जे ऍटम घेतला होता त्याच्यामधून मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल हे त्याच्यामधून काय झाले तर की ते आर पार गेले. त्यानंतर जे काही अल्फा काही कमी मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल हे स्मॉल अँगल मध्ये डिफ्लेक्ट झाले, काही लार्जर अँगल मध्ये डिफ्लेक्ट झाले, आणि वन आउट ऑफ द 20,000 पार्टी अल्फा पार्टिकल इज बाउन्स बॅक, तो परत गेला 180 अँगल मध्ये स्ट्रेट अँगल मध्ये तो परत गेला. तर विद्यार्थी मित्रांनो यासारखे कन्क्लुजन्स या ठिकाणी आपण बघितले. मग नंतर त्यांना असं लक्षात आलं की टोटल मास जे आहे ऍटमचं हे सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि तो पॉझिटिव्हली चार्ज आहे असं त्यांना लक्षात आलं, कारण अल्फा पार्टिकल होते, अल्फा पार्टिकल हे बाउन्स बॅक झाले, ते डिफ्लेक्टेड झाले. त्यानंतर काय आहे, सेकंड काय बघितलं की त्याच्या इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स हे काय करत आहे तर ते ऍटम न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व करत आहे.
रिवॉल्व करत असताना त्यांना असं लक्षात आलं की न्यूक्लियस आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा एक प्रकारचा एम्प्टी स्पेस आहे. बरोबर आहे. मग अशा प्रकारे आपल्याला एक्झाममध्ये किंवा एक अजून एक क्वेश्चन तयार होतो. क्वेश्चन काय तयार होतो हे सुद्धा लक्षात घ्या की हे जे स्कॅटरिंग स्ट्रक्चर आहे, रदरफोर्डने जे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे प्रकारचं स्ट्रक्चर आहे ऍज लाईक अ सोलार सिस्टीम, एक प्रकारच्या सोलार सिस्टीम सारखं आहे. तर तुम्हाला हे एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. ओके, बिकॉज ऑफ द न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम, ओके, अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियस ॲज लाईक अ सन, त्या ठिकाणी सन सारखा ठिकाणी सेंटरमध्ये आहे आणि जे काही इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत आहे ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे एखाद्या प्लॅनेटरी सिस्टीम सारखे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण रदरफोर्ड स्कॅटरिंग सिस्टीम स्कॅटरिंग मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर हा या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. तर याच्याशी रिलेटेड तुम्ही डायग्राम आणि याचे जे काही कन्क्लुजन्स आहेत तर ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो दिलेला अभ्यास आहे तो तुम्ही नियमित करत राहायचा आणि काही डाऊट्स असेल तर ते नक्की विचारायचे. भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.